मला माझ्यातला माणूस शोधायचा म्हणून मी अभिनेता झालो हे मला ना थोडं फ्रॉड वाटतं उत्तर. मला इतरांनी बघावं म्हणून मी अभिनेता झालो. आणि ह्याच्याही पेक्षा भारी प्रसंग झाला होता आम्ही रजनीकांत सरांचा. ये बात है हा वो अभि पहिलं मला वाटलं ही मस्करी आहे, तर मी चुपचुती असं म्हणून फोन ठेवून. पण हे जे तू म्हणालास ना की पुढं काही निश्चित नव्हतं, करायचं तरी अभिनयच होता, तुझी घरची बॅकग्राऊंड तुझ्या सगळ्याला परमिट करत गेली. पण इंडस्ट्रीतला माणूस जेव्हा म्हणतो ना ही फिल्म तुम्ही कोणीच बघू नका, तेव्हा माझं असं होतं इंडस्ट्रीतल्या माणसांनी हे स्टेटमेंट करू नये. काश्मीर फाईल्सचा पण विषय काढला किंवा नथुरामचा, मीच तुझ्या भूमिकांबद्दल बोलत होतो, तर नथुरामचा रिस्पॉन्स कसा होता? पॉलिटिशियन्स म्हणून ते त्यांची फेटर्निटीशी ते हे असतात, उद्यामदार असतात, खासदारांचे पगारवाढचे मुद्दा येतो, सगळे एकत्र असतात. माझी अपेक्षाच नाही आहे की मी काम करायचं थांबल्यानंतर किंवा मी गेल्यानंतर पुढची 2 वर्ष पण लोकांनी मला लक्षात ठेवली. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र मणेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता चिन्मय मांडलेकर. चिन्मय, मी तुझं खूप स्वागत करतो. नमस्कार सौमित्रजी. नमस्कार. नमस्कार चिन्मयजी. मला असं कधी सवय होय आपल्याला असं एकमेकांची बोलाय. तू काय म्हणतो मला सौमित्रजी? आयुष्यात कधी तात्याशिवाय बोलला नाही आम्हाला. तात्या तू आलास त्याबद्दल एक छोटीशी भेट. अरे मित्र मणेकडून, एक पुणे कॉटन कंपनी कडून एक छोटीशी भेट आहे तुला. अरे आणि ही अश्मन बेबल तर्फे एक, ही तुला आवडेल, ही खास तुझ्यासाठी बनवली उघड असतात. अश्मन बेबल्स म्हणजे, अश्मन बेबल म्हणजे लीना सौमित्र पोटे यांचं आहे हे सांगायला पाहिजे आपण. ओ हो 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 हो. हा खास चिन्मय मांडलेकरांसाठी पेबल दिया आहे. क्या बात है, तुला आवडेल. शिवमुद्रा आहे. हा थँक्यू लीना, थँक्यू सो मच. तर आज चिन्मयशी बोलण्यामागचं कारण खरं सांगतो मी की एक स्वार्थ पण आहे माझा, की आपण इतर अनेक गोष्टी करत असतो जगताना, एकच गोष्ट करत नाही. तर मी जेव्हा अशा 2-3-4 गोष्टी करू पाहतो तेव्हा माझा खूप क्यॉस होतो आयुष्यात, की हे करू की ते करू, मग हे पण करायचं ते पण करायचं, दिवस 24 तासच असतो, मग करायचं कसं? आणि अशा वेळेला जेव्हा मी काही माणसांकडे, काही मित्रांकडे पाहतो तेव्हा मला चिन्मय महत्त्वाचा वाटतो, कारण चिन्मय एका वेळेला अनेक गोष्टी करतो. त्याच्यामध्ये चिन्मय नाट्य दिग्दर्शन करतो, अभिनय करतो, मराठीमध्ये करतो, हिंदीमध्ये करतो, टीव्हीचे पटकथा लिहितो, संवाद लिहित असतो, या सगळ्या गोष्टी करून तो कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडतो. मला प्रश्न, मला कुतूहल हे आहे की हा माणूस इतक्या गोष्टी सॉर्टेड कसं काय करू शकतो, आणि ते कुतूहल मला खूप आधीपासूनच वाटत आलं होतं. त्यासाठी माणूस डिसिप्लिन लागतो हे एक आलंच, पण हे इतकं सोपं नाही आहे. लिखाण मध्ये टीव्हीचं असू दे, नाटकाचं असू दे, दिग्दर्शन असू दे किंवा अभिनय, हे सगळं क्रिएटिव्ह आहे, ह्याचे कप्पे तुम्हाला करावे लागतात. इतकं कन्सिस्टंटली तू या सगळ्या व्हरायटी ऑफ फील्डमध्ये काम कसं काय करतोस? खरं विचारशील तर मला नाही माहिती. म्हणजे तू आत्ता डिसिप्लिन हा शब्द वापरलास, माझ्या मते मी लिस्ट डिसिप्लिन पर्सन आहे आयुष. म्हणजे मी माझ्या आजूबाजूला जी माणसं बघतो ना, वेळेत उठणे, वेळेत अमुक, वेळेत तमुक, वेळ पाळणे, ह्या बाबतीत जे आपण डिसिप्लिन्ड माणूस म्हटलं की ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात डोळ्यासमोर, की हा वेळेत सगळीकडे जातो, हा दिलेल्या डेडलाईन्स पाळतो, तर मी माझ्या बाबतीत जेव्हा विचार करतो मी डिसिप्लिन अजिबात नाही आहे. बर, पण मी काय म्हणू, मी माझ्यासाठी लेजर इज चेंज ऑफ वर्क. म्हणजे मला माझं काम आणि माझं कुटुंब हे सोडलं तर ह्याच्या पलीकडे जग नाही आहे मला. म्हणजे तू मला कधी असं मित्रांबरोबर पार्टी करायला मी बसलो आहे असं तू नाही बघणार. मला फार रेअरली जी काही मित्र येतात ते पण घरीच येतात, कारण ते पण मग कुटुंबाचाच भाग आहेत. खूप आहेत तसे, मग खूप आहेत तुला माहिती आहे. पण त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, मला अजून तरी माझ्या कामाचा कंटाळा नाही आला आहे. तो ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी कदाचित हे सगळं नाही करू शकणार असं मला वाटतं. म्हणजे सी, मी व्हेरी ऑनेस्टली सांगू, मी जेव्हा अभिनय करायला लागलो तेव्हा, म्हणजे जेव्हा मी NSD मध्ये पण रिहर्सल्स वगैरे करायचो, माझा तो स्वभाव होता म्हण, उत्साह होता म्हण, की NSD मध्ये कसं होतं, 3rd वर्षाला डिप्लोमा प्रोडक्शन्स असतात, म्हणजे डिरेक्शनचे जे स्टुडंट असतात त्यांना एक नाटक डिप्लोमा म्हणून करायचं असतं.
माझ्या बॅचमधला मी एकमेव नट होतो जो आमच्या बॅचच्या चारही डिप्लोमा प्रोडक्शनमध्ये होता. हो, याचं कारण मी नट फार ग्रेट होतो आणि बाकीचे नव्हते अशातला भाग नाही. मी स्वतःहून तुझ्या याच्यात काय करायचंय, तुला म्युझिक तुझं करतं मी करतो, तुझं काय करायचं आहे रोल मी करतो ना. किती वाजता रिहर्सल करणार, 2 वाजता, 2 वाजता येतो रात्री, काही प्रॉब्लेम नाही. सो तेव्हापासून आहे ना ते एक मला सवय लागली होती की म्हणजे माझा, मला आठवते माझा एक मित्र होता सुनील हुडगी नावाचा, तो कर्नाटकचा येतो, आता तिथेच असतो, NSDतला. त्याने शिवपुराणावर नाटक केलं होतं आणि त्याला ते नव्याने लिहून हवं होतं, तर त्याचा सगळा रिसर्च हा मी केला होता. कारण साहित्य हिंदीत अवेलेबल होतं आणि ही वॉज नॉट कम्फर्टेबल विथ हिंदी, तर मी तेव्हा दिल्लीतल्या म्हणशील त्या लायब्ररीत जाऊन हे, आणि हे मी ओढावून घेतलं होतं स्वतः, मैं करता हूँ. ते मैं करता हूँ वाली जी एक हे आहे, काही ट्रेट आहे अंगात, मी करतो. आणि त्याच्यामुळे कधी कधी माझं नुकसानही होतं, कारण कधी कधी मी नको त्या जबाबदारी ओढवून घेतो, अरे मी करतो. तर त्याच्यात आता वया परत्वे थोडीशी ही मॅच्युरिटी आली आहे की नको, हे आपण आपल्या अंगावर नको घेऊया, हे कंपार्टमेंटलाइज करूया, हे आपण करायची गरज नाही आहे, दुसरं कोणतरी करेल. सो तिथून मला असं वाटतं त्या ती सुरुवात आहे ह्या सगळ्या गोष्टींची. हे माझ्यात कुठून आलं मला माहीत नाही. तू आत्ता मी तिकडे येणार आहे जिथून मी सुरू केलं आहे, पण आता एनएसडीचा विषय तू निघाला म्हणून मी तुला सांगतो. जनरली असं कोण वागतं की तुला कुठं काय काय पाहिजे मी करतो, इथं काय कमी पडतं मी करतो. एक दोन प्रकार आहेत, एक तर तुम्हाला खूप भूक लागते, भूक असायला लागते की मी मला हे आलं पाहिजे, आणि ते इन्सिक्युरिटीतनं येतं की मला सगळं यायला पाहिजे बॉस, मला पुढं एक शक्यता अशी असते की मला सगळं आलं पाहिजे, बरोबर. किंवा तुम्ही प्रचंड ओव्हर कॉन्फिडंट असता की मला सगळं येतच आहे आणि त्यातनं मी ते करायला लागतो. तुझं हे जे तुटून पडणं आहे त्या जबाबदारांवर, हे कुठून कशामुळे आलं होतं? आपल्याला हे एवढंच येतं आणि आपल्याला हे केलं पाहिजे. सी मला, तू मला अनेकदा लोक म्हणतात ना तू हे पण करतोस ते पण करतोस, माझं असं होतं अरे मला पेंटिंग करता येत नाही, मला माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली सुद्धा तुम्ही म्हणेन गोळी घाल पण मी पेंटिंग नाही करू शकणार. मला कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नाही. जित्या जोशीसारख्या मला कविता करता येत नाहीत. सो माझे अनेक मित्र जे मी बघतो ते खूप मल्टी टॅलेंटेड आहेत, मला तितका मल्टी टॅलेंटेड मी नाही आहे असं मला मुळात मला वाटतं की माझ्याकडे देवाने एक संचित दिलेलं आहे जे एक काय 50 पैशाचं आहे, त्याचा जर मला रुपया करायचा असेल तर मला एफर्ट घ्यायला पाहिजे. वा, हा माझा बेसिक थॉट आहे त्याच्यातला. मला कधीच असं वाटलं नाही की अरे आपण तो टॅलेंट के बलबुते पे निकल जायंगे, असं मला कधीच नाही वाटलं आजपर्यंत आयुष्यात. मला नेहमी असं वाटलं की मला एफर्ट घ्यायला लागेल तरच मला काम मिळेल, माझ्याकडे आपसूक काही येणार नाही. हे तुला कधी कळलं होतं? आय डोंट नो, हे पहिल्यापासून मला असंच वाटतंय आणि ते तसं झालं आहे. म्हणजे मला मी असं नाही म्हणणार मी खूप स्ट्रगल केलं तर मला तरच मला, बट विदाउट एफर्ट आजपर्यंत माझ्याकडे काही आलेलं नाही कुठलंच. आणि म्हणजे जेव्हा काम मिळणं हा एक त्यातला भाग आणि मग ते काम चांगलं होणं हा त्यातला भाग. काही लोक असतात ना ती सहज असतात, म्हणजे मी अनेक ॲक्टर्स माझ्या आजूबाजूला बघतो. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर मी संत्याचं उदाहरण देतो, माझा खूप चांगला मित्र संतोष जुवेकर. संतोष जुवेकर इज अ व्हेरी इझी ॲक्टर, तू त्याला जर काही दिलं त्याच्या आतून येतं ते, तोही कदाचित एक्सप्लेन नाही करू शकणार ते कसं येतं, ते कसं येतं. मी त्याच्या इतकं सहज नाही आहे, मला थोडंसं विचार करावं लागतो, थोडं प्लॅनिंग करावं लागतं आणि मग मी दाखवू शकतो हे की हे मला सहज आलं. पण हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. हे जे हा जो आपला स्वभाव असतो ना याचं, जसं तू म्हणालास की नंतर नंतर त्याचे काही मायनस पॉईंट्स पण असतात की आपण हे नको करूया असं आपल्याला वाटतं, पण जेव्हा उमेदीचा काळ असतो तेव्हा आपण सगळं घेतो आणि पार पाडतो, कारण दुसरं काही दुसरं काही नसतो. ॲब्सोल्युटली. ही जबाबदारी जेव्हा तू NSDमध्ये करायला घेतलीस, तुझ्या या स्वभावाचे फायदे कसे होत गेले तुला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आणि त्या NSDच्या काळामध्ये? मला खूप काम करायला मिळालं, मला असं काम करायला मिळालं जे मी कधीच केलं नव्हतं आयुष्यात. आता जसं मी तुला ते शिवपुराणाचं एक्झाम्पल दिलं, मला त्याच्यामुळे माझ्या इतक्या लोकांबरोबर भेटी झाल्या. तुला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, मी NSDलाही जायच्या आधी, किती आमचा ही गोष्ट आहे 98, 98, 99, 2000 या 3 वर्षातली ही गोष्ट आहे. संवेदना नावाचा आमचा, संवेदना परिवार नावाचा आमचा ग्रुप होता आणि त्यावेळेला आम्ही संवेदना नावाचं एक मॅगझिन आपण सुरू करायचं असं आमचं ठरलं. बघा म्हणजे किती भिकेचे डोळे लागले होते आयुष्यात आम्हाला. आपण आपलं मॅगझिन सुरू करायचं आणि मॅगझिनचा विषय काय, थिएटर.
रंगभूमीला वाहिलेलं मॅगझिन. बरं, ते मॅगझिन ग्लॉसी असलं पाहिजे, कारण ते जर उद्या बुकस्टँडवर ठेवलं तर फिल्मफेअरच्या बाजूला संवेदनात उठून दिसलं पाहिजे. तर त्याचा सगळा खर्च, त्याचं सगळं, म्हणजे आम्ही सगळी थिएटर करणारी मुलं होतो रे, बरं, मिडल क्लासमधली मुलं होतो, अर्ध्याहून अधिक लोक तर माझ्यासारखे कॉलेजमध्येच होते. आमच्या त्यावेळेला जॉब करणारे एक पंकज पुरंदरे होता, एक नारायण गोंडल नावाचा आमचा मित्र होता जो BST मध्ये जॉब करायचा, तो आता नाही आहे बिचारा. आणि असे दोन तीन लोक होते फक्त, आणि ह्यांनी लिटरली स्वतःच्या खिशातनं पैसे काढून काढून टाकलेत. अमरजित आमले जो आमचा मेन होता, आम्ही कुठून पैसे उभे केले काय केले मला माहीत नाही, पण ते मॅगझिन आम्ही, मला असं आठवते 10 त्याचे इश्यूज, आणि ते हे होतं इफ आय एम नॉट मिस्टेकन, ते हे होतं, म्हणजे काय म्हणतो, पाक्षिक होतं, पाक्षिक. आता त्याच्यात हे सगळं झालं होतं, बरं, मला माझं वय तेव्हा होतं 18 वर्ष. तर लेख लिहिणार, इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, अमुक तमुक. तर नंतर मला असं लक्षात आलं की हे सगळं करायला माणसं नाही आहेत फारशी कोणीच. तर संवेदनामध्ये जेवढे इंटरव्ह्यूज आलेत लोकांचे, मी तुला नावं सांगेन नंतर हळूहळू एक ज्यांचे ज्यांचे आलेत, त्यातले 90% इंटरव्ह्यूज मी घेतलेत जाऊन, किंवा त्याचं शब्दांकन मी केलं जाऊन, आणि तेव्हा मी फक्त 18 वर्षाचा होतो. आणि त्याच्यात सुलभात देशपांडेंपासून, विनय आपटेंपासून, संजय मोने म्हणू नकोस, दामू केंकरे म्हणू नकोस, विजय केंकरे म्हणू नकोस, म्हणजे त्यावेळेचे चंदू सर, प्रशांत सर, म्हणजे मला आठवते चंद्रकांत कुलकर्णी सरांची तेव्हा चाहूल नाटकाची रिहर्सल चालायची, आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली की तुम्ही रिहर्सल बघायला या, आणि ते पार्ल्याच्या एका फ्लॅटमध्ये रिहर्सल करायचे, कारण नाटकात फ्लॅट आहे, तर ते ॲक्च्युली एका फ्लॅटमध्ये रिहर्सल करायचं. मला सुदैवाने चाहूलच्या बऱ्याच रिहर्सल्स बघायला मिळाल्या, म्हणजे मी त्याच्यानंतर अनेक वर्षांनी सरांबरोबर काम केलं वगैरे हे, पण तेव्हा जे त्या काळात जे संस्कार मिळतात ना तुम्हाला, वयाच्या 18व्या वर्षी हे सगळं मी करत होतो, आणि तेव्हा हेच होतं, कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कोणाचं शब्दांकन मी करतो. आणि ह्याचा मला फायदा हा झाला की मी NSDला जायच्याही आधी सुलभाताईंपासून ते विनय सरांपासून ते विजय केंकरेंपासून अनेक लोकांशी माझा संपर्क आला होता. त्यांच्याबरोबर मी 3-3, 4-4 तास बसलो, त्यांचं ऐकलं, मग ते लिहिलं, आणि तेव्हा लिहायचं म्हणजे हाताने लिहायचं, तेव्हा काहीच कागद पेन घेऊन काहीच नाही, लॅपटॉप वगैरे काहीच नाही, ते बोलतायत ते तेव्हा मेमोराईज करायचं, आणि ते बोलत असताना असं फटफट 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 लिहून घ्यायचं. मग नंतर आमच्या मंडळाने मला एक रेकॉर्डर दिला, मी रेकॉर्डर घेऊन जायला लागलो सगळीकडे. ह्या जो अनुभव होता ना तेव्हा तेच होतं, म्हणजे कोणी, बरं तेव्हा मी TY ला होतो, म्हणजे अभ्यास बिभ्यास कम्प्लीट फाट्यावर मारून मी हे सगळं करत होतो. TY ला काय, TY व्हॉट, आर्ट्स, कॉमर्स, कॉमर्स, डहाणूकर, महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय. सो मला त्याचा फायदा हा झाला की मी जेव्हा NSDच्या परीक्षेला गेलो, तुम्हाला रिकमेंडेशन आम्हाला द्यावं लागतं की तुमच्या काय, तुमच्या क्षेत्रातले रंगकर्मी तुम्हाला कोण ओळखतं, हे 3 रेकमेंडेशन लागतात. माझ्याकडे 5 होती, सुलभा देशपांडे, विनय आपटे, जयदेव भटंगडी सर, दामू केंकरे, आणि आणखीन एक होतो म्हणा सर, मला आठवत नाही आता, कारण मला जायचो इंटरव्ह्यू वगैरे झाला की हां तू काय करतोस, तुम्ही सांगत हो सर मी आता TY ला आहे, आणि आता मी पुढच्या वर्षी NSDची परीक्षा देणार. अरे वा, चांगलं आहे. मग त्यातले काही लोक डिस्करेज पण करायचे. मला आठवतंय मी वस्त्रहरणचा प्रयोग बघायला गेलो होतो, आणि वस्त्रहरण आम्ही फुकटात बघायचो, कधी लागलं दीनानाथला की जाऊन बसायचं मागे. एकदा बाबूजींनी पकडलं पण होतं आम्हाला. बर, तर मग मला विचारलं काय मागे, म्हणजे मागे बसायचं म्हणजे एकदम मागे जाऊन, मागे जाऊन बसायचं, आणि मग वस्त्रहरण, वस्त्रहरण बघायला काय लागते, वस्त्रहरण बघायचं आपण, आणि त्याच्यात गंमत काय यायची, कारण दर प्रयोग वेगळा व्हायचा, कळायचं अरे अच्छा ह्या प्रयोगात ही ॲडिशन घेतली, मागच्या वेळेला नव्हती. अशी काही नाटकं मी इतके वेळा फुकटमध्ये बघितलेत, श्रीमंत दामोदरपंत, वस्त्रहरण, की लागला प्रयोग की जाऊन बसायचं मागे आपण. एकदा मी मागे बसलो होतो, नंतर मी इंटरव्हल नंतर बऱ्यापैकी रिकाम होतो थिएटर, नॉर्मली वस्त्ररणला इतकं रिकाम थिएटर नसायचं, पुढच्या 1-2 सीट रिकाम आहे, पुढे जाऊन बसलो ऑलमोस्ट पहिल्या का दुसऱ्या रांगेत, आणि नंतर मी मागे गेलो चहा प्यायला, फुकटातला चहा, कॉन्फिडन्स ना सगळीकडे, की जाऊन चहा प्यायचा, तर बाबूजींनी मला बोलवलं, तू तिकीट काढले, म्हणलं नाही, काय करतो, म्हटलं कॉलेजमध्ये, कुठलं कॉलेज, डहाणूकर कॉलेज, नाटक करतो, म्हणलो हो, INT वगैरे केलं, म्हणलो हो, आता मागे बसजा, पुढे नाही बसायचं.
म्हणजे त्यांना स्टेजवरनं कळायचं कोण कुठं काय कोण, ही सीट पहिल्यांकात रिकामी होती, हा इकडे कोण तरी येऊन बसला वगैरे टाइप्स. तर एकदा मला बाबूजींचा पण इंटरव्ह्यू केला होता आम्ही तेव्हा, आणि त्यांना मी ते तेव्हा तो मी नव्हता केला पण आम्ही सगळेच गेलो होतो. म्हणजे तेव्हा ना पंकजचं घर होतं दादरला कबूतरखान्यात, तर त्याचं घर हे आमचं इंटरव्ह्यू, आता इथे कसं आपण बसलोय त्या घरात इतकी माणसं आलेत सौमित्र, मी काय सांगू तुला, मोठमोठी माणसं आलेत त्या घरात इंटरव्ह्यूसाठी, आणि आम्ही सगळे बसायचो इंटरव्ह्यूला. वा. कारण तो कारण आम्ही सगळे 18-20 या वयोगटातले होतो, त्यामुळे आता आपल्यासमोर बसून हा माणूस काय बोलणार आहे हे आपल्याला कुठे मिळणार पाहिजे. हो, म्हणजे आम्ही नसीरजींना पण आणलं होतं. काय बोललो? हो हो, नसीरजींचा इंटरव्ह्यू, नसीरजी म्हणाले इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मी वर्कशॉप लोंगा, आणि मग त्यांनी आमच्या बरोबर दामू केंकरे सरांचं जे घर होतं मातोश्रीच्या बाजूला जे आता नाही आहे, त्याच्या ग्राउंड फ्लोअरवर 3 दिवसाचं वर्कशॉप घेत होतो नसीरजींनी आमच्यासाठी. आणि हे सगळं अमरजीतचं क्रेडिट होतं, कारण तो ते जमवून आणायचं सगळं. तर बाबूजींनी मला कुठं NSDला काय तिकडे काय साचे ठेवलेत अभिनयाचे, कशाला आपल्याकडे चांगलं आहे आपल्याकडे. सो अनेक लोकांनी मला एनकरेज केलं, काही लोकांनी डिस्कर, पण ज्या दिवशी मी माझं झालंय सिलेक्शन हे मी सांगितलं अनेकांना जाऊन, तेव्हा प्रत्येकाने खूप शुभेच्छा दिल्या की नाही नाही जा चांगलं आहे जा कर. सो ही तेव्हापासून लागलेली खोड होती, ती मला संवेदनामुळे लागली असं मला वाटतं. मध्ये मी अमृता सुभाषचा इंटरव्ह्यू करत होतो आणि मग तिनं तिच्या NSDतल्या आठवणी सांगितल्या, तिला भेटलेली माणसं सांगितली, आणि मला व्यक्तीच्या त्यानंतर NSDबद्दल फार कुतूहल वाटायला लागलं. आधीपासूनच होतं कारण इतकी मोठी संस्था तिथे काम होतं, पण तिथे भेटलेली माणसं हा एक वेगळा चॅप्टर आहे आणि ते तुम्हालाच कळू शकतं कारण तुम्ही तिथे शिकतच असता. बरोबर. तुला NSDमध्ये अशी कुठली कुठली माणसं भेटली ज्यांच्याकडनं फारच घेता आलं, लक्षात राहिलं? एक तर काय होतं NSDचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, सी तिथे ना काय असं काही जसं बाबूजी म्हणाले होते की तिकडे काय साचे ठेवलेत का अभिनय, तसं काहीच नाही होतं. एवढंच की तुम्ही जेव्हा अगदी मुंबईत सुद्धा, म्हणजे मुंबई ही महानगरी आहे आणि इथे आपण जगभरातलं काय काय करत असतो बघत असतो, पण शेवटी त्याचंही एक साचलेपण आहे. म्हणजे शेवटी हे एक पॉन्ड आहे, मोठं तळ आहे पण तरी तळ लिमिटेशन आहे. तुम्ही NSD सारख्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कळतं की बाहेर समुद्र खूप मोठा आहे. मराठी नाटकांचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे की आपल्या मराठी रंगभूमीवर जेवढी नाटकं वर्षाकाठी लिहिली जातात नवीन, तेवढी नाटकं जगातल्या कुठल्याही रंगभूमीवर लिहिली जात नाही, याचा अभिमान आहे, वाचायला जावा वाटतोच मला तो. पण मला दिल्लीला गेल्यावर हे कळलं की प्रेझेंटेशनच्या बाबतीत आपण मैलोन मैल मागे आहोत लोकांच्या, एस्पेशली लाईट्स सेट्स. याचं कारण पण आहे, याचं कारण एवढंच आहे की आपली जी रंगभूमी आहे ही फिरती रंगभूमी आहे. आज शिवाजीला प्रयोग, उद्या दीनानाथला प्रयोग, मग परवा पुण्याला प्रयोग. तिथे तसं होत नाही, तिथे एका थिएटरमध्येच 10 दिवस प्रयोग चालतो, त्यामुळे त्यांना भव्य दिव्य सेट आणि हे करणं त्यांना शक्य परवडतं शक्य होतं. तर माणसांचं म्हणशील तर मला एकतर माझ्या बरोबरचे माझे 19 बॅचमेट्स, आम्ही 20 जणांची बॅच होती, माझे सिनियर्स, आणि नंतर जसं आम्ही सेकंड इयर थर्ड इयरला गेलो तसं आमचे ज्युनियर्स, ह्या 60 लोक असायची, ह्या लोकांकडूनच इतकं शिकायला मिळतं तुम्हाला. इन द सेन्स त्यातला प्रत्येक जण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेला असतो. माझा जो रूममेट होता 2 वर्ष, त्याचं नाव पवित्र राभा. पवित्र हा आसाममधल्या एका अशा गावातनं आला होता जिथे 2001 साली जेव्हा मी त्याच्या घरी गेलो तोपर्यंत वीज नव्हती आली. त्याचं घर असं खूप मोठं घर होतं, त्याच्या घराच्या मागे तळं होतं, प्रायव्हेट तळं, तिथलेच मासे पकडायचे तेच खायचे. त्याच्या घरामध्ये एक हँडलूम होता, तर तो मला म्हणाला की या हँडलूमवर जे कापड विणलं जातं तेच आम्ही घालतो, शेती होती भाताची. तो त्या बॅकग्राऊंडमधनं तो आला होता. मी मुंबई हार्डकोर मुंबई आणि आम्ही रूममेट होतो 2 वर्ष. असे अनेक लोक भेटतात तुला. माझा एक बॅचमेट हेमंत खेर, जो तू स्कॅम बघितलं असशील, तर अश्विन मेहताचा रोल ज्याने केलाय हर्षदच्या लहान भावाचा, तो हेमंत खेर, तो पण बॅचमेट माझा, तो गुजरातचा, त्याचं बॅकग्राऊंड एक वेगळंच बॅकग्राऊंड, त्याचे आई वडील शिक्षक होते. माझा अजून एक बॅचमेट श्याम पाठक, जो आता तारक मेहता का उलटा चष्मामुळे खूप फेमस आहे, काहीतरी पोपटलाल का नावाचा काहीतरी कॅरेक्टर तो करतो. श्याम आमच्यात सगळ्यात वयाने मोठा होता, कारण तो आलाच NSDमध्ये, तो 30 वर्षाचा होता. पण त्याला एक बॅकग्राऊंड, तोही माझ्यासारखाच मुंबईचा, पण त्याचे वडील 93 ब्लास्टचे विक्टिम होते, म्हणजे जखमी झाले होते. बर. सो
अशा अनेक अनुभवांमधनं अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या बॅकग्राऊंडमधनं येणारी लोक असतात आणि त्यांच्या बरोबर जे तुम्ही 3 वर्ष राहता ना तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं आयुष्य तुम्हाला पर्स्पेक्टिव्हमध्ये दिसायला लागतं तुमचं आयुष्य. हां करेक्ट, पर्स्पेक्टिव्हमध्ये पर्स्पेक्टिव्हमध्ये दिसायला लागतं. पण तुला एन एस डीमध्ये गेला असताना तुला असं ठरलं होतं की मला अभिनयच करायचं आहे किंवा मी अभिनेता होणार किंवा मी दिग्दर्शक नाही दिग्दर्शक वगैरे मला माहीत नव्हतं. सी आम्हाला आहे ना पहिल्या वर्षाच्या पहिल्या ऍक्टिंग क्लासमध्ये प्रश्न विचारतात की काय व्हायचं तुम्हाला, ऍक्टर का व्हावंच वाटलं. गोलाकार बसतात सगळे ना वर्गात, तर मी शेवट होतो सगळे, तर लोकांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हापासून आणि चिन्मय म्हणले करत होतो. नाही नाही मी शेवट होतो म्हणजे मी टीचरच्या बाजूला बसलो होतो आणि त्यांनी इथून सुरुवात केली ते फिरत फिरत माझ्याकडे आलं. तर लोकांनी सांगायला सुरुवात केली काय काय की ते ना एक होतो की ड्रामा स्कूलमध्ये गेल्यावर तुम्हाला फार इंटेलेक्च्युअल उत्तरं देणं पण एक जबाबदारी बनते की काहीतरी आपल्याला असं काहीतरी हुशारी वाटली पाहिजे आणि ते फर्स्ट इयरमध्ये खूप असतं कारण सिद्ध करायचं असतं आपल्याला. बरंच काय 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 लोकं सांगत होते की मला गावात मला सूर्यास्त बघितल्यावर मला अनुभूती झाली वगैरे वगैरे फिलॉसॉफिकल मुली सांगायला लागल्या रंगमंच परमॅपने अंदर की औरत को ढूंढी वगैरे. आणि मी ना माझ्यापर्यंत मी असं खूप विचार करतो, आधी खूप असं हुशार उत्तरं बनवत होतो मनात की आपण असं काय बोलूया की आता हे ह्यांच्या पुढे हुशार वाटलं पाहिजे. मी एकीकडे खरंच विचार करतो मला का वाटलं अभिनेता बाबाचं कधी वाटलं मला. आणि मग माझ्यापर्यंत आलं म्हटलं मला खरंच असं तो असं काही एक पॉईंट आठवत नाही की हाच तो पॉईंट. पण म्हटलं एक मी अनालिसिस एवढंच करू शकतो की आमच्या लहानपणी आम्ही कंट्रीब्युशन काढून व्हिडिओवर पिक्चर बघायचो. 83 साली कुली पिक्चर आला होता अमिताभचा आणि तो आम्ही 4 वर्षाचा होतो. आणि मला आठवतंय आम्ही सगळ्यांनी कंट्रीब्युशन काढून तो VCR आणून कुली पिक्चर व्हिडिओवर बघितला होता. अच्छा. आणि कुलीमध्ये जी एंट्री आहे अमिताभ बच्चनची जर तुला आठवत असेल तर की तो सुरेश ओबेरॉय त्या निळू फुलेंना मारत असतो आणि मग अमिताभ बच्चन एक ससाणा येतो पहिला मग तो ससाणा अमिताभ बच्चनच्या खांद्यावर येऊन बसतो मग एंट्री मग अमिताभ बच्चन असा हात करतो तो रिव्हील होतो तो ब्रिजवर असतो मग तो ब्रिजवरनं ट्रेनवर उडी मारतो मग असा लो अँगलने अमिताभ चालत 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 ट्रेनवरनं येतो मग तो ट्रेनवरनं खाली उडी मारतो आणि मग तो म्हणतो नाम है इकबाल जिसका बाका ना कर सके कोई एक भी बाल. हे सगळे डायलॉग म्हटलं ते बघून मला असं वाटलं होतं आपण हे केलं पाहिजे आयुष्य. तेव्हा तू किती वर्षाचा होतो? 4 वर्षाचा होतो. तुला ते थोडं आठवतो तेव्हा? हां हे ग्लॅमर आहे बॉस, हे केलं पाहिजे, हे चाहिए लाईफ मे. बर वा अशी पाहिजे ना एंट्री हिरोची. सो मी म्हटलं कदाचित मला तेव्हाच वाटलं. मी रंगभूमी आणि अभिनय खूप उशिरा सुरू केलं, मी कॉलेजमध्ये वगैरे मी डहाणूकर कॉलेजला गेलो नसतो तर कदाचित मी थिएटरमध्ये आलोच नसतो. पण तो जो इम्पॅक्ट असतो ना यार असं पाहिजे. पण मग हे उत्तर दिलंस तू? हे उत्तर दिलं मी तर मला मी फार त्याच्यानंतर ऑस्ट्रसाईज झालो आलो ऑलमोस्ट की कोण आहे याला काही म्हणजे ह्याला फिल्मीच आहे हा फुल. पण हेच खरं होतं. मी त्याच्यानंतर म्हणजे मला खूप रिस्पेक्ट आहे सगळ्या प्रकारच्या अभिनेत्यांबद्दल पण लार्जर देन लाईफ इमेज घेऊनच तुमचा ट्रिगर पॉईंट तोच असतो. करेक्ट आहे. मला माझ्यातला माणूस शोधायचा म्हणून मी अभिनेता झालो हे मला ना थोडं फ्रॉड वाटतं उत्तर. मला इतरांनी बघावं म्हणून मी अभिनेता झालो हे माझ्या मते खूप खरं उत्तर. खरं उत्तर ऑब्व्हियस आहे निदान सुरुवात तरी त्याची की मला कोणी ऍक्टिंग का करतो कारण लोकांनी माझ्याकडे बघावं म्हणून. मग कमिंग बॅक टू दिस पॉईंट लार्जर दॅन लाईफ असा जेव्हा विषय आपण करतो ना मग एन एस डीमध्ये राहिल्यानंतर तू ज्या ज्या माणसं त्याच्यामुळे काही माणसांना भेटता आलं का किंवा लार्जर दॅन लाईफ कुठल्या कुठल्या माणसांना भेटलं असतो? माझ्या सुदैवाने मी खूप लार्जर दॅन लाईफ माणसांना भेटलो. दोन नावं महत्त्वाची एक तर सी माझ्यासाठी नसीरजी पण लार्जर दॅन लाईफ होते. बर ऑलवेज. आणि सुदैवाने नसीर सर आमच्या बरोबर एन एस डीमध्ये असताना सुद्धा त्यांनी 3 दिवसाचा क्लास आमच्याबरोबर केला आमच्या बॅचबरोबर. आमच्या खूप मोठ्या सुदैवाने आमच्या बॅचबरोबर ओमपुरी सर पण आले. अरे वा. ते शिकवायला नाही आले, ते आणले शिकवायला मी असं आता आणलं त्यांना की आता हे शिकवतील वगैरे मॅ गप्पे मारुंगा सिर्फ असं करून ते 2 दिवस. आणि अनुपम सर तेव्हा चेअरमन होते एन एस डीचे आणि तो पहिला चेअरमन ज्याने ॲक्च्युली येऊन वर्ग घेतले. सो अनुपम सर पण आले आमच्याबरोबर शिकवायला. त्याच्यानंतर मी एन एस डीमध्ये असताना भारतरंग महोत्सव तिथे दरवर्षी होतो मोठा होतो खूप रंग
भारंगममध्ये कर्णभारम नावाचं एक नाटक, मल्याळम नाटक, म्हणजे संस्कृत नाटक ॲक्च्युली, जे के एन पणिक्कर जे केरळचे आहेत त्यांनी डिरेक्ट केलं होतं. बर. आणि त्याच्यात कर्णाचा रोल मोहनलालने केला होता. काय बोलतोस, आई शपथ. आणि मोहनलालने म्हणजे त्यांनी 300-350 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पहिल्यांदा नाटक करत होते फॉर द फर्स्ट टाइम. आणि परफॉर्मन्स झाला, 2 शो होते, आम्ही दोन्ही शो बघितले जाऊन. आणि मग दुसऱ्या दिवशी NSD असल्यामुळे की NSD चे स्टुडंट आहेत तर तुम्ही त्यांच्याशी बोलायला या, तर मोहनलाल सर आमच्याशी एक सेशन घ्यायला बोलायला. पण गंमत अशी की अगेन तेच आम्हाला असं वाटलं तर फार इंटेलेक्च्युअल उत्तरं त्याला देतील. त्यांचा सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर होतं, डायरेक्टर सर जो बोले वो हम किया. म्हणजे तो आम्हाला असं वाटलं तो 1.5-2 तासाचं सेशन होईल, ते सेशन 20 मिनिटात संपलं. मग ते गेले, मग आम्ही बाहेर पडलो तेव्हा ते बाहेर उभे होते आणि त्याचं शोधत होते काहीतरी. आम्ही जाऊन विचारलं, सर डू यू वॉन्ट एनी कॉफी? कॉफी म्हटलं, सर कम. आम्ही त्या आमच्या इकडे एक टपरी होती तिकडे कॉफी. मग ते बसले तिथे, आम्ही खाली बसलो, तिथे ते 2 तास बोलले. ये बात आहे. आणि ह्याच्याही पेक्षा भारी प्रसंग झाला होता, आम्ही रजनीकांत सरांना भेटलो. ये बात आहे. हा वो अभी आम्ही सेकंड इयरला होतो आणि आम्ही एक नाटक केलं होतं. आणि पुन्हा तेच, आमच्या बॅचमध्ये ना किडा असलेले सगळे खूप लोक होते. तर सुट्टी पडली डिसेंबरची, तर आम्ही असं ठरवलं कुठे आता सुट्टीत घरी जायचं, 1 वर्षाने जायचंच आहे सगळ्यांना घरी, आपण दौरा काढूया आपल्या नाटकाचा. ते आम्ही सगळी जमवाजमव करून एक कर्नाटक दौरा आमचा आम्ही मॅनेज केला. असं करता येत होतं? करता येतं सगळं, NSD मध्ये सगळं करता येतं. बर. तुमच्यात इच्छा पाहिजे सगळं होतं. आम्ही अख्खी बॅच कर्नाटकमध्ये. आणि आमचा मैसूरला प्रयोग होता, मैसूरचा प्रयोग सुरू होता. आणि आम्हाला कळलं की आशिष विद्यार्थी सर आहेत सध्या इथेच शूटिंग करत आहेत. आशिष विद्यार्थी पण आणि ते NSD ला ते एक हे होतं की तुम्ही पासआउट जर जो असतो ना तुमचा, तो कितीही मोठा असला, कोणीही असला, तुम्ही जाऊन जर त्याला हे सांगितलं, सर आय एम फ्रॉम दिस बॅच, 99% लोक तुम्हाला ताबड, त्यांचा रंगच बदलतो बोलण्याचा. बाहेरचा माणूस ते होतं, म्हणजे माझ्याही बाबतीत होतं. मी ज्या ज्युनियर्सना ओळखत नाही ते अचानक येऊन सांगतात सर माझी ही बॅच, तर माझं लगेच मूडच बदलतो बोलण्याचा. तर तसं होतं ते. तर आम्ही जाऊन भेटलो सरांना, मग सर बोलले मी शूटिंग कर रहा हूं वगैरे. आम्ही ओळख नव्हती कोणाची, ओळख काहीच ओळख नव्हती. आम्ही आमची बॅच आलेली आहे, NSD ची एक बॅच सेकंड इयर ची आली आहे आणि आम्ही तुम्हाला भेटायला आलो. ते खुश झाले, क्या करना है, शो है. अरे यार मेरा शूटिंग है, देखता हूँ मैं शो के लिए आता हूँ. ओके ओके ओके, फर्स्ट क्लास. मग एक सहज आपल्या एक आजूबाजूला बघून, किसका शूटिंग है? वो बाबा नाम की एक फिल्म, हिरो कोण है? रजनीकांत. रजनीकांत म्हटल्यावर आमच्यासाठी आशिष विद्यार्थी बिन महत्वाचे झाले. सर रजनीकांत सर से मिलना है, मैं देखता हूँ पूछता हूँ. त्यांनी विचारलं. मग 2 दिवसभर तेव्हा ना आमच्या अख्ख्या बॅचमध्ये एकाकडे मोबाईल फोन होता फक्त. अच्छा. तर तो मोबाईल आमच्यासाठी मग जीव की प्राण झाला की कधीही सरांचा जर फोन आला तर आपण जायचं. तर पहिल्या दिवशी शूटिंगला त्यांनी सेटवर बोलवलं, आम्ही गेलो. पण नेमकं असं कळलं काहीतरी गाडीतले शॉर्ट होते म्हणून त्यांना घेऊन गेली गाडी. आता तर खूप वेळ लागेल. बरं, त्या दुपारी शो होता आमचा. म्हटलं तर चला शो आहे, सगळं ठीक आहे. ते म्हणाले मी आपको फोन करूंगा, वो शायद शाम को लॉज पे मिलेंगे, म्हणजे हॉटेल पे मिलेंगे. त्या प्रयोगात सौमित्र जो माणूस विंगेत उभा असायचा ना, तो असा फोन पकडून उभा असायचा. एंट्री बिंट्री शो चालू आहे, आशिष विद्यार्थींचा फोन आला आणि म्हणाले बोलवले तर आपल्याला कळलं पाहिजे जायला पाहिजे. आणि शो संपेपर्यंत त्यांचा फोन आला की बोलवलं आहे भेटायला या. सगळे तयार होऊन अख्खी बस होती आमची मिनी बस, आम्ही गेलो. तर मला असं वाटलं होतं काहीतरी फार भव्य दिव्य 5-स्टार हॉटेल किंवा बंगला असेल, अत्यंत साधं हॉटेल. तर मला आधी वाटलं की इथे का बोलवलं आपल्याला, इथे थोडी रजनीकांत भेटणार, साधं आपलं स्वरूप वगैरे कशी वाटत. अच्छा, तसं अगदी हो. तर मग कळलं की ते इथेच राहतात, कारण ते जिथं क्रू तिथं ते. ओके. मग आशिष सर होते आमच्याबरोबर, तो त्यांचा मॅनेजर किंवा जो कोण तत्सम एक आला, त्याने फक्त सांगितलं 5 मिनिट्स. ओके 5 मिनिट्स. आम्ही गेलो आणि मग नॉक केलं, दार उघडलं. तर मी असं मागे होतो थोडं, तर माझं कुठे कुठे रजनीकांत समोरच्या माणसाकडे बघितलंच नाही आम्ही, कारण ते टक्कल अत्यंत साधा पांढरा शर्ट लुंगी. तर मला वाटलं कोणतरी बॉय बीने दार उघडले, रजनीकांत कुठे आहे? तर तेच रजनीकांत. बापरे. मग आम्ही आत गेलो, बसलो,
मग ते खूप बोलले, गप्पा मारू लागले. मग 5 मिनिटांनी तो मॅनेजर आला, त्याने दार उघडलं, तिला त्यांनी एवढंच केलं, ते गेले. मग पुढे ते पाऊण तास आमच्याशी बोलत होते आणि मी ते काय बोलतायत ते माझ्या महत्त्व, मी असं फक्त रजनी अंधा कानून गिरफ्तार मी हेच चाललो होतो माझ्या डोक्यात की सिगरेट चष्मा हेच आठवत, चालबाज एवढंच आठवत होतं. आणि मग आम्ही निघताना आम्ही प्रत्येकाने ओळख करून दिली की अमुक 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 अमुक. मग मी सांगितलं चिन्मय मांडलेकर मुंबई महाराष्ट्र, तर ते अरे वा महाराष्ट्र का वा 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 असं मराठीत ते त्यांना फार येत नाही मराठी, पण तेवढं बोलतात जुजबी बोलले. आणि ना मी असा गॉग आता हेअरबँड कसं होतं गॉगल घातलं होतं आणि मी झालं ते सगळं ओळख आणि म्हटलं चालो आत्तापर्यंत उत्तम झालंय साहेबांचा मूड बरा आहे, म्हटलं घ्यायची का रिस्क, असं करून मी तो गॉगल काढला आणि तो त्यांच्या समोर झाला. म्हटलं सर ओनली वन टाईम, म्हटलं आयदर हे मुस्कटात मारतील की हे म्हणतील चालते वा. त्यांनी असं बघत राहिले माझ्याकडे, तो गॉगल घेतला, ते जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ना सौमित्र, आय कॅनॉट बिलीव्ह दॅट ट्रान्सफॉर्मेशन. आज म्हणजे तू आता जेलर वगैरे बघितले असतील तर रिसेंट पिक्चर, तर कळतं की हा माणूस इतका साधा आहे आणि तो एका सेकंदात इतका ट्रान्सफॉर्म होतो, तो स्टार आहे, तो खऱ्या अर्थाने स्टार आहे. पण ते इतक्या क्विक होतं, हो म्हणजे ते सगळं मला डोळ्यासमोर, म्हणजे तो डोळ्यासमोर माझ्या असं काय म्हणू आपण केस विरळ झालेला वगैरे एक 60-50 माणूस नव्हता तो, रजनीकांत होता एका सेकंड मध्ये. दॅट ऑल दॅट ऍक्टिव्हिटी हॅपन्ड फॉर 5 सेकंड ऍक्च्युअली, त्यांनी सर लगेच काढलं आणि दिलं आणि चलो चलो गुड ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट करून आम्ही निघालो. काय बोलतो बरं, आता गमतीची गोष्ट अशी, त्यावेळेला मोबाईल नव्हते कोणाचकडे, त्यावेळेला कॅमेरे नव्हते. आमच्या एका बॅचमेटकडे हॉटशॉटचा एक कॅमेरा होता, त्याच्यावर आम्ही फोटो काढलाय, तो इतका ब्लर आलाय काढणाऱ्याने, तो इतका घाणेरडा काढलाय की त्याच्यात आमची डोकीच उडाले सगळे. त्यामुळे आमच्याकडे फोटोज नाही आहे रजनीकांत, आमच्या कोणा बॅचमध्ये कोणाचकडे नाही. आम्ही अख्खीच्या अख्खी बॅच जाऊन रजनीकांत सरांना भेटलो, पाऊण तास त्यांच्याबरोबर घालवला, ह्याचा काहीही एक पुराव्याकडे आता ग्राफिक पुरावा काहीच नाही. आणि मला हे इतकं गंमत वाटते ना, आता आपण बोलतोय, बोलण्याची तुझी लय एक वेगळी आहे, हे सांगताना तुझी लय वेगळी आणि ते करताना तू जो आता ट्रान्सफॉर्मेशन तुझ्यात झाला तो स्पीड ते ट्रान्सफॉर्मेशनच आहे ना, म्हणजे त्यांनी ते काय वेगानं केलं असेल फार कमाल. सो सांगण्याचा मुद्दा असा, तुझे मला विचारलंस की NSDमुळे मला खूप चांगले, म्हणजे हे तर सगळे नॉन स्टार्स वगैरे झाले पण खूप चांगले शिक्षक. मला एक एक असं वाटतं, तू मगाशी बोललो होतो म्हणलास की रजनीकांत पण लार्जर दॅन लाईफ आहेच, पण नसीर भाई पण तुला लार्जर दॅन लाईफ वाटतात, ते कसे ही ऍक्टर म्हणून कसं काय लार्जर दॅन लाईफ? बाप से धरती फटी अधर्म से आसमान, हे बोलणारा माणूस लार्जर दॅन लाईफ. पण तुला त्याला गालिब वाटत नाही त्यांचा? गालिब गालिब पण आहे, तो ग्रेटनेस आहे नसीरुद्दीन शाहचा, की ते गालिब पण करतात, ते निशांत पण करतात, मंडी पण करतात, जानेवी दोयारो पण करतात. आणि पण मग या या ज्या चित्रकृती आहेत या तुला लार्जर दॅन लाईफ वाटतात? त्या वाटतात ना, सी लार्जर दॅन लाईफ नसतील त्या कदाचित, पण मग त्या मनाला भिडणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कथा पिक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती, त्यातला इतका काय म्हणू शामळू बावळट राजाराम जोशी जो नसीरजींनी केलाय हा लार्जर देन लाईफ कुठल्याच अँगलने नाही अजिबात, पण तो आपल्याला इतका भिडतो की यू फॉल इन लव्ह विथ दॅट कॅरेक्टर. आणि हाच नसीरुद्दीन शाह नंतर त्रिदेव मधला तो जयसिंग करतो, मग मोहरा मधला त्याचं काय कॅरेक्टर ते करतो. सो हिज व्हॉइस इज लार्जर देन लाईफ, मोठीच आहे एक्झॅक्टली. पण मला समजून घ्यायचं होतं की ते जलवा पण करतात, तुझी जडणघडण कुलीपासून सुरू झाली आणि तुला ते ते जे फिल्मी जे आहे जे फिल्मी पण ते फिल्मी पण पण भावतं. आणि म्हणून मला मला हा माझा कदाचित एक मला जर तू माझा प्लस पॉईंट विचारलास तर माझा हाच आहे की मला कुठलंच निषिद्ध काहीच नाही आहे. हा वाईट अभिनय हा निषिद्धच आहे, पण तो आपल्याला कोणालाच कधीच आवडत नाही क्रिंज एखादा जर, पण कधी कधी ज्यांना आपण राईट ऑफ केलेलं असतं ना, काही अभिनेते राईट ऑफ झालेले की ह्या ऍक्टर नाही आहे, पण ते ऍक्टर्ससुद्धा काही काही वेळेला खूप काही काही चांगले परफॉर्मन्सेस देतात, ते तुमच्या लक्षात राहतात. मला गोविंदही तितकाच आवडतो आणि गोविंदाच्या बद्दल मला नेहमी असं वाटतं की हे मी नाही करू शकत आयुष्यात कधीच. मी एक वेळ मी
आपटून प्रयत्न केला तर मी नसीरजींसारखं काहीतरी करेन, पण मी गोविंदासारखं नाही करू शकत यार. बाडे हे मी नाही करू शकत कन्व्हिक्शन किंवा गोविंदासारखा डान्स मी नाही करू शकत. माझ्यासाठी 98 सत्या आली आणि त्यावेळेला ना मी त्या आपल्याला NSDला जायचं NSDला जायचं ह्याच्यात त्या झोनमध्ये होतो आणि सत्यामध्ये मनोज वाजपेयी बघून माझं असं झालं की यार ये अगर है तो अपने को इधर पोहोचना आहे. माझा आदर्श आहे मनोज वाजपेयी हा आपल्यासारखी हो आज पण आपल्यासारखी माणसं आणि सी फक्त त्यांची ऍक्टिंग नाही मग आपल्याला कळतं अरे हे बिहारच्या एका गावातनं आलेत आणि त्यांनी इथपर्यंत स्ट्रगल करत. आपल्याला ना ह्या गोष्टी कॉन्फिडन्स देतात आपल्यासारख्या लोकांना ज्यांचा काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. वेन आय हिअर मनोज वाजपेयी सक्सेस स्टोरी आय फील की यार अगर मनोज वाजपेयी सारखा कुछ हो सकता ना तो मेरा भी कुछ तो हो सकता है. मेरे को लगे रहना पडेगा ह्या आणि त्यावेळेला ते खूप महत्त्वाचं होतं कारण मी ज्या वेळेला NSDला गेलो अंधारात तीर होता कारण माहीत नव्हतं पुढं काय आहे. कारण तेव्हा OTT नव्हतं, मालिका पण आत्ता इतक्या नव्हत्या, मराठी मालिका तर नव्हत्याच. मी आलो तेव्हा मी बघितलं चित्र बदललं होतं. मराठी अभिनेते रोज उठून शूटिंगला जायला लागले होते पण गेलो तेव्हा काहीच माहीत नव्हतं. पण हे जे तू म्हणालास ना की पुढं काही निश्चित नव्हतं करायचं तरी अभिनयच होता, तुझी घरची बॅकग्राऊंड तुझ्या सगळ्याला परमिट करत गेली? परमिट म्हणशील तर माझे बाबा सी घरची बॅकग्राऊंड अशी काही नव्हती की माझ्यावर खूप जबाबदाऱ्या तेव्हा नव्हत्या. बाबा बँकेत नोकरी करत होते त्यामुळे तसं घर व्यवस्थित होतं जे नॉर्मल मिळेल ग्रास. पण बाबांना जेव्हा मी पहिल्यांदाही सांगितलं की मला ह्याच्यात करिअर करायचं तेव्हा भिकेचे धंदे आहेत गप लॉ कम्प्लीट कर शौक म्हणून हौशी रंगभूमी म्हणून काय करायचं ते कर त्याला विरोध नाही आहे माझा. करिअर म्हणून हे काही होणार नाही हे जी पण लॉ करत होतास? नाही मला करायचं म्हणजे माझा तो दुसरा ऑप्शन होता. अच्छा समजा माझं नसतं झालं NSDला तर मग काय केलं मी लॉ केलं असतं. अच्छा तर कुठल्याही एका मराठी मध्यमवर्गीय वडिलांना जे वाटेल तेच तेच 2098-99-2000 साली. आता चित्र इतकं बदललं की आता मला अनेक असे मध्यमवर्गीय मराठी वडील माहित आहेत जे समोरून आपल्या मुलांना नाही नाही जा करा ह्याच्या. वडिलांना कन्व्हिन्स कसं केलं असतो? मी NSDला सिलेक्ट झालो तेव्हा ते कन्व्हिन्स झाले. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा बघितलं NSD काय आहे तोपर्यंत ते कन्व्हिन्स नव्हते. हे तू जी त्यांना परीक्षा दिलीस NSDची किंवा तू सगळं त्यांचा विरोध पत्करूनच? विरोध म्हणजे हा म्हणजे सुरुवातीला खूप विरोध होता, प्रचंड विरोध होता सुरुवातीला. म्हणजे आमच्यात शक्ती सिनेमाचा एक अंक पार पडला पण मग नंतर त्यांना असं लक्षात आलं याला काय पण करा हा काय ते बदलत नाहीये तिथनं. मग मांडवलीवर आलं मग ते मी त्यांना सांगितलं NSDची परीक्षा द्यायची आहे. बरं ठीक आहे मग हे नाही झालं तर काय? हे नाही झालं तर मग मी लॉ करेन. अशी एक मांडवलीवर आम्ही आलो तह झाला. आणि मग जेव्हा मी ॲक्च्युली NSDला झालं माझं सिलेक्शन तेव्हा मी बाबांना म्हटलं तुम्ही या बघा तर काय. तर बाबांनी जेव्हा बघितलं तर ते त्यांचं असं झालं की नाही दम आहे मोठं आहे काहीतरी असं एक सिकंड. तेव्हा आहे ना ड्रामा स्कूलबद्दलची इमेज पण अशी होती की काय तिकडे लोक जाऊन दारू पितात गांजा ओढतात काय तिथं काय वातावरण म्हणजे इमॅजिन मिडल क्लास. आमच्या वेळेला तरी नव्हतं ऑनेस्टली नव्हतं. आधीच्या बॅचेसमध्ये थोडंसं होतं पण नंतर ते खूप कमी झालं. आता मला माहित नाही काय काय पण नाही. पण मग नंतर वडिलांनी पूर्ण सपोर्ट केला तुला? हां म्हणजे माझे वडील खूप लवकर गेले म्हणजे व्हेरी अनफॉर्च्युनेटली ज्याला आपण यशाचा काळ जिथनं सुरू होतो तुमचा तर तो बघायला बाबा राहिले नाहीत. पण वादळवाट मध्ये मी काम करू लागलो ते बाबा तिथपर्यंत म्हणजे 2005 गेले बाबा. सो असंभव वगैरे हे सगळं त्याच्या नंतर आलं. त्यामुळे पण त्यांना एक कळलं की ओके हा मार्गी लागेल याचं होईल काहीतरी. तुला कॉन्फिडन्स कधी आला? म्हणजे आपण शिक्षण घेऊन येतो मुंबईमध्ये आणि आपण पुन्हा आपले दरवाजे ठोठायला लावतो संधीसाठी. तुला कधी असं वाटलं की यार हे मला मिळेल आणि मला मिळालं आणि आता इथं मी आता मागं नाही फिरणार अशी अशीच नाही हा स्टेज कुठली दिलं जायच्या आधीपासून माहिती होतं? नाही माहिती होतं म्हणजे मी तुला गंमत सांगू का NSDला जाण्यासाठी एकच गोष्ट कंपल्सरी आहे. बरं तुम्ही ग्रॅज्युएट असावं लागतं हे कंपल्सरी ते नॉन नेगोशिएबल आहे. आणि मी ग्रॅज्युएशनची परीक्षा आणि ड्रामा स्कूलची परीक्षा एकत्रच दिली एकाच वर्षी दिली. बरं तर मी माझे TYचे पेपर कसे लिहायचो माहिती आहे का? मी इतका कंटाळलो होतो तोपर्यंत 60 मार्काचा पेपर लिहिला आहे टॅक्सचा
35 ह्याच्यात मिळतात आपल्याला, बास आता कुठे एक तास अजून पूर्ण 100 बास झाले चला निघून गेलो. अकाउंट्स वन अकाउंट्स टू, आणि कॉमर्समध्ये तुम्हाला ती एक मुभा असते की माहिती कळतं हे बरोबर आलंय, हे आपलं जमलंय, हे टॅली झाली बॅलन्स शीट, बास झालं चला मिळाले मार्क 35 आहेत, पास आहे आपण चला. मग मी NCPA जाऊन बस NC, मला तेव्हा चेतनने खूप सपोर्ट केला, चेतन दातारने, कारण चेतन तेव्हा NCPA असायचा, तर काय वाच काय वाचू नको. आणि तेव्हा आजच्यासारखं अमेझॉन किंवा इंटरनेट नव्हतं, तेव्हा पुस्तक जर हे नाटक वाचायचं तर ते NCPA मध्येच आहे, मग ते तिथेच जाऊन वाचायला पाहिजे. सो माझं तेव्हा TYचं तर माझा दिनक्रम ठरलेला असायचं, मी सकाळी एक लेक्चर अटेंड करायचो कॉलेजला जाऊन, मग मी पार्ल्यावरून ट्रेन पकडायचो, मी चर्चगेटला जायचो, 10 ठोक्याला मी NCPA हजर असायचो, 10 ते 5 NCPA. तेव्हा तू राहायचास कुठे? अंधेरी. तेव्हा अंधेरीत राहतोस. मग याच्यामध्ये लिखाण कसं येईन झालं? ते खूप नंतर, म्हणजे ते मी NSD पासआउट होऊन आलो, स्ट्रगल करत होतो. तुला आवडत होतं लिखाण आधीपासून? हां, म्हणजे मला हे माहिती होतं की आपण लिहू शकतो बर, पण मी फुलफ्लेज करिअर ऑप्शन म्हणून रायटिंगकडे बघेन असं मला तेव्हा ऑनेस्टली नव्हतं वाटलं. मी इनफॅक्ट NSD जायच्या आधी एक आपलंच घर नावाची सिरियल होती बर, सुमुखी पेंशनी ती डायरेक्ट केली होती. जेव्हा ETV मराठी सुरू झालं होतं ना, 50 मिनिटाचे एपिसोड असे झाले सुरुवात, त्या आपलंच घरचे मी एक 5-6 एपिसोडचे डायलॉग लिहिले होते, कारण माझी एक मैत्रीण असिस्टंट होती तिकडे, तर त्यांना तेव्हा रायटर पुन्हा तेच मी करतो, काहीही ओ काठो माहीत नव्हतं लिखाणातलं. सो मी सुमुखी मॅडमकडे जाऊन बसायचो शिवाजी पार्कला, मग त्या मला सीन सांगायच्या, मग त्यांना तू लिहायचो, त्यांना ते आवडलं त्यातलं त्यांना काही, फक्त ते म्हणजे अक्षर खूप वाईट आहे तुझं, त्याचं काहीतरी कर बाबा. त्याचं काही केलंच का पुढे आयुष्य? मी टायपिंग शिकलो त्याच्यावर. आयुष्यात प्रोएक्टिव्ह असणं किती महत्वाचं वाटतं तुला? खूप. थकला तो संपला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थकला तो संपला, ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आयुष्यात. आत्ता या स्टेजला पण तू अर्थात गरज म्हणून म्हणत नाही मी, पण प्रोएक्टिव्ह असतोस. हो, असायलाच पाहिजे, गरज आहे आणि का नाही गरज आहे, नाहीतर मी रिडंडंट होऊन जाईन ना, मला काय, मला घर बसल्या काहीच नाही येणार सौमित्र. अरे पण तुम्ही, तुला एक गंमत सांगतो, आपण ना असं म्हणतो की अजरामर भूमिका लोक वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील, माझी अपेक्षाच नाही आहे की मी काम करायचं थांबल्यानंतर किंवा मी गेल्यानंतर पुढची 2 वर्ष पण लोकांनी मला लक्षात ठेवावं, मी नाही राहणार कोणाच्याही लक्षात, आपण कोणीच नाही राहणार. मी तुला एक गंमत सांगतो, मागच्या वर्षी का मागच्या वर्षी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक मुलाखत होती माझी आणि दीपांची, आणि आम्ही ते मुलाखत वगैरेच होती आणि भरलेलं ऑडिटोरियम, फर्ग्युसनचं खूप छान ऑडिटोरियम, तर काहीतरी एक रेफरन्स देता देत आहे ना, मग शोलेचा काहीतरी एक रेफरन्स माझ्या तोंडून निघून गेला, आणि मला लक्षात आलं की लोकांना कळलेलं नाही आहे मी काय बोललो आहे. तर मी आपला एक सहज प्रश्न विचारला की संजीव कुमार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे संजीव कुमार? 301 लोकांच्या ऑडिटोरियममध्ये 2 हात वर आले. काय बोलतोस आईला? बर. मग मी त्याला विचारलं कोण संजीव कुमार? ठाकूर इन शोले. म्हटले संजीव कुमार बिग नेम, ठीक आहे, म्हणजे आपल्याला लहानपणी ऍक्टर म्हटलं की जे समोर संजीव कुमार, अगदी मिमिक्री पासून म्हणजे लोकांना हे माहिती आहे म्हणजे, पण हा आवाज कोणाचा? जर संजीव कुमार नाही लक्षात का तुझी माझी काय, म्हणजे आपण कोण आहोत? आणि आता तर इतकं बॉम्बार्डमेंट आहे ऑफ इन्फॉर्मेशन. सो माय होल स्ट्रगल इज उद्या जेव्हा मी उठेन झोपेत ना, तेव्हा माझ्याकडे काम पाहिजे, आणि म्हणून प्रोएक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आता तू बघ ना, तू तुझं स्वतःचं उदाहरण घे, तू पत्रकारितेपासून यूट्यूब चॅनल, जसं आपण मगाशी म्हणतो की स्वतःची वीर स्वतः खणतोय, ती खणायची आपण बंद केली तर आपलं थोडी वडिलांचं ना, धर्मेंद्र देवल आणि मला काय वाटतं की तू जी कामं करतोस की नाही, कामातनं काम येत राहतं ना तुमच्याकडे. हो, तू ज्या पद्धतीने काम करतो, शिवाजी महाराजांपासून पार नथुराम किंवा काश्मीर फाईल्स मधली भूमिका असेल, म्हणजे तू अनेक प्रकारचं काम करतोस, अनेक प्रकारचं लिखाण करतोस, यातनं तुझ्याकडे काम येतंय, अशा वेळेला पण प्रोएक्टिव्ह असणं गरजेचं वाटतं का? असतं का? असतं. याचं कारण सांगतो मी तुला, तुमच्या त्यांना बरेचदा कम्प्लेसन्सी सेट इन होण्याचा पण एक काय म्हणू आपण त्याला, एक चान्स असतो की अरे माझ्याकडे आता येईल. मी तुला ऑनेस्टली सांगतो, काश्मीर फाईल्स त्या चित्रपटाबद्दल लोकांचे जे काही वाद असतील
त्या वर्षाची हायएस्ट ग्रोसर फिल्म होती. बरोबर. असं नाही झालं की काश्मीर फाईल्स नंतर माझ्या घरासमोर लाईन लागली, असं नाही झालं. मला झी सिने अवॉर्डचं बेस्ट विलनचं अवॉर्ड पण आहे काश्मीर फाईल्ससाठी. आणि बोलबाला केवढा होता, बोलबाला झाला, भूमिकेचा झाला. अनेक मोठमोठ्या लोकांनी म्हणजे ज्यांच्याबरोबर आपल्याला कधीतरी भेटायला ह्यांना मिळावं, त्यांनी समोरून मला रामगोपाल वर्मांचा समोरून फोन आला. अरे वा. मला सुभाष घईंचा समोरून फोन आला की मला आवडलं काम तुमचं. मला अभिनय देव सरांचा फोन आला. असे अनेक लोकांचे फोन आले. अनेक हिंदीतल्या मोठमोठ्या लोकांनी कौतुक केलं, पण असं नाही झालं की मला रांग लागले अभि तो मुडक मग त्याने मागे वळूनच नाही पाहिजे, असं नाही होत. तुम्हाला ते तुम्ही व्हॅलिड आहात आणि तुम्ही फक्त एवढंच नाही आहात, याच्या पलीकडे पण तुम्ही आहात हे सांगण्यासाठी तुम्हाला प्रोएक्टिव्ह राहावंच लागतं. आणि हे कोणालाच नाही चुकलंय, म्हणजे हे मोठमोठ्या स्टार्सना पण नाही चुकलंय. ते त्यांचं प्रोएक्टिव्ह असणं कॅमोफ्लाज करू शकतात. हा, हे महत्त्वाचं आहे. सी, आज आपल्याला माहीत नाही, मी पण हे IQ माहितीवर सांगतोय, पण मला अनेक असे किस्से मी ऐकलेले आहेत जिथे एक निर्माता किंवा एक दिग्दर्शक कुठल्या तरी वेगळ्या ॲक्टरकडे चालला होता एक भूमिका घेऊन, आणि ह्याने आपल्याला म्हणजे मी अनिल कपूरची तर 2-3 उदाहरणं आहे की नायक कोणतरी वेगळ्याच ॲक्टरला घेऊन नायक सिनेमा होणार होता आणि तो अनिल कपूर जाऊन त्याच्या खनपटीला बसलो त्या शंकरचा की मी का नाही, मला घे, मी करतो. हे अनिल कपूरच्याच इंटरव्ह्यू मधल्या म्हणून बोललाय. सो इफ ब्लडी अनिल कपूर इज प्रोएक्टिव्ह, हू आर वी? आपल्याला राहिलाच पाहिजे. आता ते प्रोएक्टिव्ह असणंचं प्रमाण आणि त्याच्या काय म्हणू आपण त्याला, त्या लक्ष्मण रेषा काय आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाने ठरवायच्या. म्हणजे मी उद्या दुसऱ्याचं प्रोजेक्ट सबोटाज करेन का त्याच्यासाठी, तर मी नाही करणार व्हेरी ऑनेस्टली, कारण ते करून काय होत नाही. पण मला काम हवंय आणि मला ते मिळवण्यासाठी जर एखाद्याला भेटावं लागणार असेल, एखाद्याकडे जावं लागणार असेल, तो माणूस कदाचित माझ्यापेक्षा वयाने लहान असेल, त्याला मला समोरून फोन करावा लागणार असेल, तर त्याच्यात कमीपणा काहीच नाही. तू आत्ता काश्मीर फाईल्सचा आपण विषय काढला किंवा नथुरामचा, मीच तुझ्या भूमिकांबद्दल बोलत होतो, तर नथुरामचा रिस्पॉन्स कसा होता? सी, व्हेरी सॅडली त्याला काही फार रिस्पॉन्स नाही मिळाला. मी ऑनेस्टली सांगतो तुला, एक तर काय चुकीच्या, मी काय विचारलं कारण तुला नंतर सांगतो, चुकीच्या वेळेला पिक्चर रिलीज झाला, तो पठाण बरोबर रिलीज केली फिल्म त्यांनी. माझ्यासाठी एकच गोष्ट होती, मला राजकुमार संतोषींबरोबर काम करायला मिळालं. करायचं होतं तुला? अरे म्हणजे राजकुमार संतोषी अगेन पुन्हा तेच ना, ज्यांच्याकडे बघून आपण अरे क्या बात आहे. त्यांनी एकदा, आणि बाय द वे मला गांधी गोडसे मच बिफोर काश्मीर फाईल्स मिळाला होता. अच्छा. लॉकडाऊनच्याही आधी, लॉकडाऊनच्याही आधी मला एका कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला, कश्यप चंदोक नावाचा एक कास्टिंग डायरेक्टर आहे, आणि त्याने मला सांगितलं राज्य आपसे मिलना चाहते. पहिलं मला वाटलं ही मस्करी आहे, तर मी चुपचुती असं म्हणून फोन ठेवून दिला. हो, मी पार्ल्यातच बसलो होतो एका कॅफेमध्ये माझ्या एका असिस्टंट बरोबर. काही होतं. मग परत फोन आला, म्हटलं सर राजकुमार संतोषी आपसे, म्हटलं क्यों क्या मेने ना, म्हणजे काय मी अप्रोच झालोय, फोटो दिले, नाही सर आप आईये. मग मी गेलो, तर त्या कास्टिंग डिरेक्टरनेच त्यांना माझी हलाल नावाची फिल्म दाखवली. आता हे माझ्यासाठी कोड आहे. हलाल मध्ये मी एका मौलवीचा रोल केलाय, तो बघून राजकुमार संतोषींनी मला नथुराम. बरं, तो मौलवी अत्यंत साधा सुद्धा, अत्यंत मवाळ. प्रियदर्शनची फिल्म, प्रियदर्शन आहे, शिवाजी लोटन पाटील, अत्यंत मवाळ, अत्यंत काय सोबर कॅरेक्टर. आणि मला यांनी ते बघून, बरं ऑडिशन नाही काही नाही, म्हणजे माझी आणि त्यांची भेट अशी होती, त्यांनी बघितलं माझ्याकडे, कर लोगे? म्हटलं सर करणं काय? अरे इसको बताया नाही, नाही ते असिस्टंट, नाही सर बताया नाही, तो मैं ऐसी ऐसी फिल्म बना रहा हूँ और नथुराम करोल तुम करोगे. असं झालं, हे आपली घेताय काय काय, म्हणजे कारण काय, अरे ऑडिशन बिडिशन काहीच नाही, की मी त्या लुकमध्ये तुला बघतो वगैरे. बरं, तेव्हा माझी अशीच दाढी होती, केस पण साधारण, तुझ्या नजरेवर फिरत झाली असेल, आय डोंट नो काय. मग लॉकडाऊन लागला, त्याच्यामुळे ती रखडत गेली फिल्म. आणि ती ज्या पद्धतीने झाली फिल्म म्हणून, ती कितपत लोकांना आवडली नाही आवडली, पण रिलीजच्या वेळेला मला असं वाटलं की थोडं थांबून अजून रिलीज झाली असती, किंवा ती कदाचित जर OTT रिलीज झाली असती त्या फिल्मला जास्त रिस्पॉन्स आला असता. आपल्याकडं नाही, अशा ज्या भूमिका असतात नथुराम किंवा थोड्या निगेटिव्ह शेडच्या, जनमनसामध्ये त्याच्याबद्दल फार बरं बोललं जात नाही असं म्हणू आपण, बरोबर बरोबर,
त्यावर बेतलेल्या कलाकृती जेव्हा येतात तेव्हा त्याला आपल्या इंडस्ट्रीतनं पण प्रतिसाद तितका फार मिळत नाही असं म्हटलं जातं असं वाटतं. उदाहरणार्थ मी काय विचारलं तुझ्या नथुरामला कसा रिस्पॉन्स मिळाला, शरद पोंक्षेने जेव्हा नथुराम गोडसे नाटक केलं ना तेव्हा त्या नाटकाबद्दल तुमची काही मतं असतील किंवा त्या व्यक्तीबद्दल हा एक भाग झाला, पण नाटक म्हणून तुम्ही ते पाहायला पाहिजे, त्याचं क्राफ्टिंग काय आहे, अभिनय कसा झाला आहे हे बघितलं पाहिजे ना. तर त्यानं त्याच्या मुलाखतीत मलाच सांगितलं होतं की अनेक इंडस्ट्रीतली माणसांनी त्या नाटकावर बॉयकॉटच टाकलं, नाटक बघितलंच नाही बिकॉज ऑफ विचार जुळत नाहीत म्हणून. आता हा वेगळा मुद्दा आहे, तुला कळतंय मी काय म्हणतो, तर हे किती योग्य आणि अयोग्य. सी, मला त्याच्यात एक गोष्ट जी प्रकर्षाने वाटते, मी तुला दोन उदाहरण देईन. एक आहे काश्मीर फाईल्स, अजून एक आहे ॲनिमल नावाचा सिनेमा हो येऊन गेला. अनेक लोकांनी अशी ओरड केली ह्या फिल्म्स बॅन करा, ह्याच्यावर बंदी टाका, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, ए बॅन करा वर माझा विश्वास नाही. बॅन नका करू, काहीच लोक ठरवतील बघायचं की नाही. ओके, त्यामुळे बॅन करायचं मी विरोधात आहे. आणि तुम्ही जर बॅन करा असं म्हणताय तर मग आम्ही टॉलरंट आहोत असं म्हणू नका. वेन यू से यू आर बॅनिंग समथिंग, यू आर नॉट टॉलरंट, यू आर बिंग इन टॉलरंट, दॅट इज वाय यू वॉन्ट टू बॅन समथिंग. ए बी, त्यातल्या किती लोकांनी ह्या फिल्म्स बघितल्यात. मला असे नंतर अनेक लोक भेटले जे ॲनिमलबद्दल वाटेल ते वाईट बोलत होते, मग नंतर कसं यांनी फिल्मच नाही बघितली आहे, तो आयक्यू माहितीवरच आहे. सिमिलरली अबाउट काश्मीर फाईल्स, मला एखादी फिल्म बघून त्यातला विचार पटेल न पटेल किंवा मला ते आवडेल न आवडेल हा नंतरचा मुद्दा आहे. बरोबर, ए ती फिल्म आहे बॉस, ते काय कुठल्या पार्लमेंटमध्ये पास झालेलं स्टेटमेंट नाही उद्यापासून हा कायदा. करेक्ट, ती फिल्म आहे. करेक्ट, ती बघ, तुला वाटलं हे चूक आहे तू म्हण हे चूक आहे मला हे नाही पटलं, तू हे नको सांगू इतरांनी ते बघावं की नाही बघावं, ते त्यांचं त्यांना ठरवू दे. मला हे म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे की मी ही एक्स वाय झेड फिल्म बघितली, मलाही नाही आवडली, मलाही नाही पटली, पण त्याच्यासाठी पहिलं तू बघणं गरजेचं आहे. दुसरं, ही फिल्म कोणीच बघता कामा नये, तू कोण सांगणार, तू तुझं बोल ना भाऊ, बाकीचे बघतील काय ते. सो हा ही जी गल्लत होते ना हल्ली, आणि हल्ली ही दोन्ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, स्पेक्ट्रमच्या दोन्ही बाजूच्या लोकांकडनंही होते, आणि ह्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतली जी लोक आहेत, विद इन द इंडस्ट्री जी लोक आहेत, ती उगीच ते हे विसरत आहेत की आपण सगळ्यात आधी या इंडस्ट्रीतली लोक आहोत, पॉलिटिकल स्टँड हे नंतर ते घेऊ, ते घेत राहू. पॉलिटिशियन्स त्या बाबतीत खूप हुशार असतात, अगदी अगदी. पॉलिटिशियन आपापसात त्यांचं जे काय असेल ते, पण ते पॉलिटिशियन्स म्हणून ते त्यांची फेटर्निटीशी ते हे असतात, उद्या इमानदार असतात, खासदारांचे पगारवाढचे मुद्दा येतो, ते सगळे एकत्र असतात. करेक्ट, मुद्दा हाच आहे. मुद्दा तुम्ही फिल्म इंडस्ट्री म्हणून तुम्ही हे म्हणा, मला हा सिनेमा नाही आवडला, पण अनेक दिग्दर्शक अनेक कलाकार जेव्हा हे म्हणतात अरे हे बॅन केलं पाहिजे, हे कोणीच बघता कामा नये, हे बघूच नका, तेव्हा माझं असं. पण मग याच्याच ह्याची दुसरी बाजू अशी आहे, जेव्हा तू शिवाजी महाराज साकारतो आणि त्यातनं तुला लोकांना मेसेज येतात की हा सिनेमा बघा 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 बघा, त्याचीच दुसरी बाजू ही आहे की काही लोक म्हणतात हा बॅन करा, तसे त्याचे विषय असतात, आणि काही लोक असं म्हणतात की नाही हा सिनेमा जरूर बघा, याचे तुला त्या फुलं पण पत्रात पडलेली आहेतच की लोकांच्या या मानसिकतेत. आय टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, तू बरोबर म्हणतेस की मी उद्या जर मला एखादी फिल्म आवडली आणि मी त्याच्याबद्दल जर लिहिलं की हा प्रत्येकाने जरूर बघावा, तर तू जे म्हणतेस की जे बघू नका म्हणतात त्याची ही उलट बाजू आहेच. मी इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल बोलतोय, इंडस्ट्रीतला. उद्या जर माझे शेजारी जे डॉक्टर आहेत ते जर असं म्हणाले ना हे नका बघू अजिबात, तर मी एक वेळ म्हणेन की ओके ठीक आहे, आता काय तुमची डॉक्टरी त्याच्यावर चालत नाही ना. पण इंडस्ट्रीतला माणूस जेव्हा म्हणतो ना ही फिल्म तुम्ही कोणीच बघू नका, तेव्हा माझं असं होतं इंडस्ट्रीतल्या माणसांनी हे स्टेटमेंट करू नये की कोणीच बघ, ब्लँकेट स्टेटमेंट करू नये, तुम्ही हे म्हणा हे वाईट आहे, हे म्हणण्याचं तुम्हाला 100% अधिकार आहे, माझं इतकंच म्हणणं. तू जेव्हा तू NSDतनं आलास, तू भूमिकाचा प्रत्ययन करत असतो, तुझी एक भूमिकेचा अभ्यास करायची मेथड आहे, काम आहे, थोडक्यात मला सांग ना नथुराम करताना काय विचार करत होता, किंवा काश्मीर फाईलमधली भूमिका करताना काय प्रोसेस होती, आणि शिवाजी महाराज करताना जी काय प्रोसेस, कम्प्लिटली वेगळ्या भूमिका आता दिसत आहेत. काश्मीर फाईल्सच्या बाबतीत एक नट काय विचार करतो, एक कलाकार काय, एक कलाकार हाच विचार करतो, दोन गोष्टींचा विचार करतो. एक तर माझ्याकडनं, कारण हे रिअल लाईफ रेफरन्सेस आहेत म्हणून, माझ्याकडनं ह्या कशाचीच मिमिक्री केली जाऊ नये,
त्याची डिग्निटी गेली नाही पाहिजे. काश्मीर फाईल्समध्ये माझ्यासमोर एक डेफिनेटिव्ह रेफरन्सेस होते, कारण त्यातले जे अनेक सीन्स आहेत ते असेच्या असे दिले गेलेले इंटरव्ह्यूज आहेत, ते त्याची रील पण खूप व्हायरल झाली. तर ते माझ्यासमोर असलेले रेफरन्सेस डेफिनेटिव्ह होते. काश्मीर फाईल्समधलं माझं पात्र हे यासिन मलिक आणि बिट्टा कराटे या दोघांचं मिश्रण आहे. सो ते जसं त्याच्यामध्ये ते जे डोळ्याची जी हे होती ती यासिन मलिकची स्लीपी आयवरनं ती घेतलेली होती, आणि ते मी ऑडिशनमध्ये केलं होतं, ते विवेक सरांना खूप आवडलं, ते म्हणाले हे ठेव. सो त्याचा रेफरन्स क्लिअर होता. नथुरामच्या बाबतीत महत्त्वाचं हे होतं की ह्या फिल्मचं म्हणणं काय आहे, कारण फिल्म इज नॉट अ हिस्टॉरिकल फिल्म. ती फिल्म पॅरलल जर असं झालं असतं तर काय झालं असतं, ती एक हिस्टॉरिकल फॅन्टसी आहे. सो नॉट नेसेसरीली मी पूर्णपणे जे काही नथुराम गोडसेंनी बोललेत किंवा त्यांचं जे काही आहे म्हणणं त्याच्यावरच आधारित मी करतो याच्यातला भाग नाही, कारण त्याच्यामध्ये डिरेक्टरच्या इंटरप्रिटेशनचा पण खूप मोठा भाग आहे. आणि माझ्यासाठी डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा दिग्पालच्या अंडर मी करत होतो, माझ्या डोक्यात एकच होतं की लोकांना जे वाटतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे घोडा आणि तलवार, त्याच्या पलीकडचे महाराज जर आपल्याला एक्सप्लोअर करता आले तर ते आपण केले पाहिजेत. की माझा एक सवंगडी जो माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, तर तेव्हा माणूस म्हणून ह्यांना काय वाटलं, जर रयतेवर अत्याचार ते फक्त एक राणा भीमदेवी भाषण नसलं पाहिजे, एक राजा म्हणून फील काय झालं ते पोहोचवणं हा माझ्या पुढचा सगळ्यात मोठा टास्क होता. आणि म्हणून मला सगळ्यात ज्या म्हणजे लोक कॉम्प्लिमेंट करतात, मला जी सगळ्यात आवडलेली कॉम्प्लिमेंट मला अनेकांकडनं आली की तू साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज हे ह्युमन वाटतात जास्त. कारण माझ्या आधी अनेक मोठमोठ्या कलाकारांनी म्हणजे चंद्रकांत सूर्यकांत मांढरेंपासून डॉक्टर अमोल कोल्हेंपर्यंत शरद केळकर आणि ते आपापल्या राईटमध्ये सगळ्यांनी खूप सुंदर कामं केली, अप्रतिम साकारलेलं आहे सगळं. तर त्याच्यात आपलं आपण काय दिलं या भूमिकेला, तर आपण ती भूमिका जास्तीत जास्त ह्युमेन करायचा प्रयत्न केला. जो माझा फोकस होता, जो माझ्या दिग्दर्शकाचाही फोकस होता, म्हणजे त्याच्यात कुठे त्याला वेगळं वाटतंय मला वेगळं वाटतंय असं भाग नव्हता. सो दॅट वॉज इझी. हे आता शेवटच्या टप्प्याकडे तो जिथे मी सुरुवात केली होती की अभिनय करता करता लिखाण सुरू झालं, लिखाण करता करता पटकथा सुरू झाली, संवाद सुरू झाले, नाट्य दिग्दर्शन सुरू झालं, नाटकं लिहायला सुरुवात केलीस तू, हे पुन्हा जो सगळा साचा आहे आणि हे सगळं तू करतोस का, तुझ्या दिवसाचं गणित कसं असतं? म्हणजे तू डिसिप्लिन नाहीस असं तू म्हणतोस वेळेत पोचणे, पण हे मटेरियलिस्टिक झालं किंवा फिजिकल झालं असं मला वाटतं. जेव्हा या गोष्टी अंगावर येतात करायच्या असतात तेव्हा तुझ्या मेंदूत काहीतरी कप्पे असतीलच ना की अमुक ते अमुक मी हे करणार आहे. आणि मला कंपार्टमेंटलाइज चांगलं करते. हा, मला कंपार्टमेंटलाइज कर, मला हेच म्हणायचं होतं. मग हे कसं करतोस, हे कसं जमतं? हे बघ, आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा जो पहिल्यांदा जो गाडी चालवणार असतो जो नवीन नवीन तो एका वेळेला एक हळूहळू चालवतो गिअर बदलताना. पण जेव्हा तुला सवय होते तेव्हा तुलाच कळत नाही तू कधी गिअर बदलला, ते रिफ्लेक्स ॲक्शन होते तुझी. तर ते तसंच आहे. पण तू जर मायक्रोसेकंड बाय मायक्रोसेकंड जर ॲनालिसिस केलंस तर गाडी चालवण्याची क्रिया असं वाटतं की माणूस एका वेळेला अनेक गोष्टी करतो, तो गिअर पण बदलतो, तो क्लच पण दाबतो. पण जर तू मायक्रोसेकंड बाय मायक्रोसेकंड जर ॲनालाइज केलंस तर तू ॲक्च्युली त्या एका मायक्रोसेकंडमध्ये ती एकच गोष्ट करत असतोस. सो मी जेव्हा नाटकाचा प्रयोग करतो, ह्याच्या आधी अनेकदा त्याच्यावर खूप अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्ये आणि अनेक ठिकाणी माझी मस्करी पण झाली की ह्या नाटकाच्या प्रयोगात पण सीन लिहित असतो, झालेलं आहे असं. सुखांची भांडतो आम्ही मध्ये असं व्हायचं, कारण मला खूप मध्ये मध्ये गॅप्स असायचे, 10-15 मिनिटाचे गॅप्स असायचे नाटकात मला. तर त्याच्यात मी नुसतं बसून राहण्यापेक्षा मी सीन लिहायचो. पण जेव्हा मी स्टेजवर असायचो प्रयोग करताना तेव्हा मी फक्त प्रयोग करत असायचो. हे सवयी नाही येतं, हे इतकं सोपं नाही आहे, पण ते आता मला जमत. पण अल्टिमेटली दिवस 24 तास असतो ना, वेळ तेवढा आहे तुझ्याकडे, वेळ तेवढा. मग हे कसं मॅने टीव्हीची जी धांदल असते की आत्ता सीन पाहिजे आत्ता मला, त्याच्यासाठी मी थोडासा अडॉप्टिव्ह झालो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, म्हणजे पूर्वी हाताने लिहून आपण पाठवायचो, मग डेस्कटॉपवर लिहू लागलो. मग जेव्हा मला पहिला सिनेमा मिळाला माझा सनई चौघडे, त्याचं शूटिंग पुण्याला असणार होतं एक महिना. म्हटलं अरे बापरे, एक महिना जर पुण्याला राहायचं तर मग आपण घरी डेस्कटॉप आहे आपल्या, मग आपण लिहिणार कसं? म्हणून मग पहिल्यांदा जाऊन लॅपटॉप विकत घेतला. तेव्हा काही माहीत नव्हतं लॅपटॉप, कारण त्याला इंटरनेट कसं कनेक्ट करायचं हा एक मोठा प्रश्न होता. तेव्हा काय वायफाय वगैरे काहीच नव्हतं. ही कधीची गोष्ट आहे? 2007
2007-2008 मग डायल अप कनेक्शन साठी एक फोन असा त्याला जोडून हे सगळं शिकलो त्याच्यासाठी की हे असं करता येऊ शकतं. आता मी थोडस अपग्रेड या अर्थाने झालोय की हळूहळू मी स्वतःलाही सवय लावून घेतली की मला पूर्वी लिहावं लागायचं हाताने तरच ते उतरायचं सगळं. आजही तेच आहे पण आता मला हीही सवय झाली की मी बरेचदा रेकॉर्ड करतो मला ते बोलायचं असतं. अच्छा. मी एक थोडा विचार करतो आणि स्टार्ट रेकॉर्डिंग इट म्हणजे सीन सीन ओ आणि मग मी बरेचदा माझी व्हॉइस नोट पाठवतो. हे नवीन आहे. हां पण त्याच्यासाठी तुम्हाला ती थोडी विचारांवरती कमांड यावी लागते कारण घेतलं आणि बोलायला सुरुवात केलं असं होत नाही. आपण वेदव्यास नाही आपण की बोलतोय आपले हे नवीन आहे. ते त्याची आता मी ओव्हर अ पिरियड ऑफ पास्ट 2-3 इयर्स मी सवय करून घेतली स्वतःला. तुम्हाला मग तो माझा वेळ वाचतो. मग माझा एक असिस्टंट आहे तुषार जोशी जो गेले अनेक वर्ष माझ्यावर काम करतोय. एक पूर्णांक जोशी नावाचा अजून एक मुलगा आहे. त्याच्या आधी एक मोहन बनसोडे नावाचा मुलगा होता. ही मुलं काम करतात मग मी त्यांना व्हॉइस नोट पाठवतो मग ते लिहितात ते मग ते पुढे जातो. अच्छा. सो त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल चेक माझाच असतो म्हणजे मी ते त्यांनी लिहिलेलं मी वाचल्याशिवाय मी पुढे पाठवत नाही. सो ते सगळं राहतं पण माझा वेळ मी कमी कॉम्पॅक्ट. म्हणजे तू जे म्हणालास ना की 24 तासात मग ते कसं करणार आपण ते बघतो नाही का जाहिराती छोट्याशाच खोलीत पार्टिशन घालून दोन खोल्या वगैरे तसं ते येत्या काळामध्ये मला खूप आणखी खूप बोलायला आवडेल पण वेळ एक एपिसोड साधारण 1 तासाचा असतो म्हणून आपण इथं एक थांबूया कारण तुला जेवढं उचकटू तेवढं आणखी आहे. पण येत्या काळामध्ये आणखी कुठं कुठं दिसणार आहेस काय काय नवीन नवीन करतोस? मी आता एक फिल्म केली जी आता नुकतीच त्याचं शूटिंग संपलं. त्याचं टेंटेटिव्ह नाव आता रंगमहाल असं आहे पण ती बदलेल कदाचित त्याचं नाव. त्याच्यात मी आहे, सुबोध भावे आहे, सई तामणकर आहे, संभाजी आहे, असे त्याच्यात बरेच पद्मनाभ पिंड आहे बरेच. आणि थोडी वेगळी फिल्म आहे. सिद्धार्थ विंचुरकर नावाचा नवीन दिग्दर्शक आहे, त्याने ती दिग्दर्शित केली आहे आणि जरा गमतीशीर फिल्म आहे म्हणजे मजा आली करताना. बरं. तर ती एक फिल्म आहे. आता मे महिन्यापासून आणखीन एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात होईल. बाकी स्ट्रगल चाललं आहे आयुष्य. स्ट्रगल चाललं आहे. बरं. ओके. नाही मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. अनेक विषय आहेतच पण येत्या काळामध्ये जसे जसे तुझं नवीन नवीन काहीतरी सापडायला लागेल किंवा दिसशील त्याच्या वेळेला आपण बोलूया. पण या निमित्तानं मला फार महत्त्वाचं वाटतं की प्रोॲक्टिव्ह असणं तू जो मुद्दा मांडलास तो मला एक महत्त्वाचं वाटतो. आणि दुसरी गोष्ट स्वतःची स्वतः खणायची स्वतःची स्वतः वीर खणायची. पण चिन्मय तू मित्रमणीमध्ये आलास आणि आवर्जून बोललास मला खूप बरं वाटलं. आणि मित्रमणीमधला हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. चिन्मयसुद्धा सोशल मीडियावर आहे. खूप महत्त्वाचं बोललो आहे आम्ही आणि त्यानं खूप महत्त्वाचे मुद्दे शेअर केले आपल्या सगळ्यांबरोबर. मला वाटतं की केवळ अभिनय नव्हे पण आपण सगळेच आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यातल्या अनेक गोष्टी घेऊ शकतो. तर मी इथं थांबतो. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र म्हणे. आणि चिन्मय थँक्यू व्हेरी मच तू बोललास. मंडळ आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.